नमस्कार सर्व प्राध्यापक मित्रांनो, मी हा जो व्हिडिओ आज बनवलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना परीक्षांची कामं सध्या लागलेली आहेत आणि जवळपास सगळ्यांनाच आपल्याला गुगल फॉर्म बनवावा लागणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो मी आपला गुगल फॉर्म कसा बनवायचा त्यातल्या त्यात परीक्षा घेण्यासाठी त्या संदर्भामध्ये हा बनवलेला आहे. तर एकदम सुरुवातीपासून आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण गुगल क्रोम ओपन करतो त्यावेळेस हे होम पेज आपल्याला दिसतं. इथे जे 9 डॉट दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. सुरुवातीला इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे खूप सारे गुगलचे ॲप्स आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो त्रिकोणी सिम्बॉल दिसतोय हा गुगल ड्राईव्हचा सिम्बॉल आहे, ट्राय कलरचा. याच्यावर क्लिक करायचं आहे. सुरुवातीला ड्राईव्हवर ड्राईव्हवर क्लिक केल्याच्या नंतर आपलं गुगल ड्राईव्ह या ठिकाणी ओपन होतं. आता गुगल ड्राईव्ह ओपन झाल्याच्या नंतर काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गुगल ड्राईव्ह ओपन झाल्याच्या नंतर इकडे डाव्या साईडला हे जे ऑप्शन्स दिसत आहेत आपल्याला, याच्यामध्ये हा जो प्लसचा साईन दिसतोय इथे न्यू असं लिहिलेलं आहे बघा, तर याच्यावर जाऊन क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे खूप सारे ऑप्शन येतात. फाईल अपलोड, फोल्डर अपलोड, गुगल डॉक्स, गुगल शीट, गुगल स्लाइड, गुगल फॉर्म, एटसेट्रा. ठीक आहे, तर आपल्याला काय बनवायचं आहे, तर आपल्याला गुगल फॉर्म्स बनवायचं आहे, राईट? तर मग त्याच्यावर क्लिक करायचं. आता ज्यावेळेस तुम्ही गुगल फॉर्मवर क्लिक कराल त्यावेळेस हा असा एक गुगल फॉर्म तयार होतो. हा एम्प्टी गुगल फॉर्म या ठिकाणी ओपन होतो. आता मी एकदम प्रिसाइजली फक्त परीक्षेच्या संदर्भामध्ये कसा बनवायचा आहे आपल्याला गुगल फॉर्म त्याच्याबद्दल प्रिसाइजली बोलत आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्ही हे स्क्रीन बघून घ्या. इथे हे गुगल फॉर्म जो आपण बनवणार आहे त्याचं हेडिंग आहे, हे अनटायटल फॉर्म. आता आपण काहीच दिलेलं नाही म्हणून तिथे अनटायटल फॉर्म असं दिसते. तर या ठिकाणी आपण एग्जाम सपोज फॉर एग्जाम्पल सपोज इथे मी केमिस्ट्री पेपर 1 असं याला सपोज मी हेडिंग दिलंय सपोज. ठीक आहे, ओके. तर हे झालं हेडिंग आपल्या गुगल फॉर्मचं. आता इथे जे तुम्हाला हेडिंग दिसेल ते इथे दिसेल. ठीक आहे, किंवा इथे तुम्ही हेडिंग बदलूही शकता. फॉर एक्झाम्पल इथे सपोज आपण कॉलेजचं नाव टाकू शकतो आपल्या. समजा आता माझ्या कॉलेजचं नाव आहे के एम सी कॉलेज खोपोली. ठीक आहे, तर हे झालं हेडिंग. आता इथे जर आपल्याला काही डिस्क्रिप्शन वगैरे लिहायचं असेल परत तर आपण ते लिहू शकतो. पण समजा आता आपल्याला परीक्षाच घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण आपल्या कॉलेजचं नाव टाकू शकतो सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल आता माझ्या कॉलेजचं नाव के एम सी कॉलेज खोपोली आहे म्हणून मी ते के एम सी कॉलेज खोपोली असं टाकलं. त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वात अगोदर आपण कॉलेजचं नाव टाकलं. ठीक आहे, आता या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. हे बघा, इथे जे प्लसचं साईन आहे या प्लसच्या साईनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला क्वेश्चन ऍड होतो या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे इम्पोर्ट क्वेश्चन म्हणजे आपण क्वेश्चन घेऊ शकतो दुसऱ्या फोल्डरमधून. इथे आहे ऍड टायटल अँड डिस्क्रिप्शन. आता हे मेन टायटल झालं आपलं. आता आपल्याला खाली सब टायटल सुद्धा द्यायचे असतात म्हणून हे जे TTचा सिम्बॉल दिसतोय ना याच्यावर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला अजून टायटलसाठी या ठिकाणी एक ऑप्शन अवेलेबल होतो. समजा आता मी या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल झालेला आहे तर मी आता इथे असे म्हणेल की फॉर एक्झाम्पल KT एक्झामिनेशन दोन हजार वीस. ठीक आहे, असा मी या ठिकाणी ऑप्शन म्हणजे दुसरं टायटल ऍड केलं परत. आता मला परत बऱ्याच एंट्रीज आपल्याला क्वेश्चन पेपर बनवताना द्याव्या लागतात. फॉर एक्झाम्पल आता परत मी टायटल ऍड करणार. इथे समजा क्लास कोणता आहे तर सपोज FY BSC असा क्लास आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी समजा विषय या ठिकाणी लिहू शकतो. समजा आता केमिस्ट्री पेपर 1 आहे, हा केमिस्ट्री पेपर 1 आहे. ठीक आहे, परत मला अजून या ठिकाणी टायटल ऍड करायचं आहे तर मी इथे टोटल मार्क्स लिहू शकतो. किती आहेत टोटल मार्क्स? ठीक आहे, किती मार्कासाठी? समजा आपण 50 मार्काची परीक्षा घेतोय तर 50 मार्क
तर जे काही आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे ते आपण टायटलमध्ये टाकून देणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण कॉलेजचं नाव टाकलं, एटीकेट एक्झामिनेशन 2020, क्लास टाकला FYBSE, केमिस्ट्री पेपर 1, टोटल मार्क 50. ठीक आहे, आता हे सगळं आपण टायटलमध्ये टाकलं. आता हे झाल्याच्या नंतर मला समजा आता विद्यार्थ्यांची काही माहिती हवी असते ना परीक्षा घेताना, समजा मला विद्यार्थ्याचा ईमेल पाहिजे, सीट नंबर पाहिजे, PRN नंबर पाहिजे, तर त्याच्यासाठी काय करणार? आता इथे आपण टायटलमध्ये नाही जायचं, इथे हे जे प्लस चिन्ह दिसतंय ना त्याच्यावर क्लिक करायचं. प्लस चिन्हावर क्लिक केल्याच्या नंतर इथे क्वेश्चन साठी जागा उपलब्ध होते. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, समजा मला विद्यार्थ्याचा PRN नंबर पाहिजे आहे सपोज, किंवा सुरुवातीला आपण सीट नंबर घेऊयात, SEH सीट नंबर. ठीक आहे, तर सीट नंबर घेतला आपण. आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला MCQ टाईप नाही आहे, तर हा आपल्याला सीट नंबर हा नंबर असणार आहे. ठीक आहे, तर मुलगा याचं उत्तर शॉर्ट आन्सर मध्ये देणार आहे, म्हणून इथे खूप सारे ऑप्शन्स येतात, त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर वर क्लिक करायचं. म्हणजे आता विद्यार्थी काय करेल, या ठिकाणी त्याचा नंबर लिहिल. ठीक आहे, आता सीट नंबर हा नंबर आहे म्हणून या ठिकाणी आपण इथे नंबर वर क्लिक करायचं. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी आहे ना म्हणून इथे रिक्वायर्ड वर क्लिक केलं. रिक्वायर्ड वर क्लिक केल्याच्या नंतर काय होतं, हे मॅन्डेटरी होऊन जातं, म्हणजे ही माहिती विद्यार्थ्याला भरावीच लागेल. आता जसं सीट नंबर आपल्याला पाहिजे म्हणून आपण इथे टाकलं, तर समजा आपल्याला अजून PRN नंबर पण पाहिजे, आता परत क्वेश्चन मध्ये जा, प्लस वर क्लिक करा. आता दुसरा क्वेश्चन आला इथे, तर काय पाहिजे आपल्याला, PRN नंबर पाहिजे आहे मुलाचा. ठीक आहे, तर PRN नंबर लिहा इथे. आता इथे बघा, आपोआप शॉर्ट आन्सर येईल, म्हणजे आपण जसा प्रश्न या ठिकाणी टाईप करणार आहोत किंवा जे आपल्याला पाहिजे त्याच्यानुसार हे आपोआप सिलेक्ट करतं की हा MCQ आहे का शॉर्ट आन्सर आहे का काय आहे ते. पण जर नाही आलं इथे तर आपण याला इथे शॉर्ट आन्सर करून घ्यायचं. ठीक आहे, आता PRN नंबर सुद्धा काय आहे, नंबर आहे, त्याच्यामुळे इथे पण आपण नंबर वर क्लिक करायचं. आणि हे पण कंपल्सरी आहे, म्हणजे याची माहिती मुलाने दिलीच पाहिजे, म्हणून इथे आपण रिक्वायर्ड वर क्लिक करायचं. ओके, तर हे झालं PRN नंबर. अजून आपल्याला काय हवं आहे मुलांकडून, समजा आपल्याला ईमेल घ्यायचा आहे मुलांकडून, तर परत आपण ईमेलचं ऍड करूयात. समजा इथे ई मेल असं ईमेल असं टाईप करूयात. आता इथे आपल्याला मुलांकडून त्यांचा ईमेल पाहिजे म्हणून इथे ते एका वन आन्सर म्हणजे शॉर्ट आन्सर मध्ये देणार आहेत. बरोबर, तर मी या ठिकाणी शॉर्ट आन्सर वर क्लिक केला आपण. आता हे सुद्धा रिक्वायर्ड आहे, कंपल्सरी ही इन्फॉर्मेशन आपल्याला मुलांकडून घ्यायचीच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे परत ईमेल वर त्यांनी आन्सर दिल्याशिवाय मुलाला पुढे जाता येणार नाही. ठीक आहे, तर ह्या झाल्या सुरुवातीच्या एंट्रीज. बघा काय काय टाकलं, समजा मी टाकलं की KMC कॉलेज खोपोली, एटीकेट एक्झामिनेशन 2020, क्लास आहे FYBSE, पेपर समजा इथे आपण टाकू शकतो सब्जेक्ट सब्जेक्ट केमिस्ट्री पेपर 1, त्याच्यानंतर टोटल मार्क 50, सीट नंबर आता इथे स्टार आला बघा. ठीक आहे, स्टार आला म्हणजे हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर PRN नंबर इथे पण स्टार आला म्हणजे हे पण मुलाला आन्सर याचं द्यायचंच आहे. ईमेल स्टार आला म्हणजे इथे पण मुलाला आन्सर द्यायचे. तर हे झालं एकदम सुरुवातीच्या एंट्री, म्हणजे जसं आपण क्वेश्चन पेपर टाईप करतो ना सुरुवातीला ज्या माहिती असते आपल्याला ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, मेन भाग म्हणजे क्वेश्चन ऍड करायचे आता आपल्याला, म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपर बनवायचा. हे झालं सुरुवातीचं, तुमचं टायटल, क्लास, कुठल्या वर्गाची परीक्षा आहे, कुठला पेपर आहे, किती मार्काची परीक्षा आहे, सीट नंबर, PRN नंबर, ईमेल ID वगैरे वगैरे. ठीक आहे, जी माहिती पाहिजे ती आपण याच्यामधून घेऊ शकतो मुलाकडून. आता हा दुसरा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे, की इथे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन ऍड करायचे आहेत, क्वेश्चन घ्यायचे आहेत मुलांकडून. ठीक आहे, तर क्वेश्चन ऍड करण्यासाठी काय करायचं बघा, आपल्याला इथे प्लस चिन्हावर आपण क्लिक केल्याच्या नंतर क्वेश्चन साठी जागा उपलब्ध झाली. आता इथे तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन टाईप करू शकता डायरेक्टली, किंवा सगळ्यात बेस्ट वे तुम्ही काय करायचं, अगोदर वर्ड मध्ये क्वेश्चन टाईप करून ठेवायचे आणि मग ते इकडे कॉपी करायचं. आता मी डेमो देण्यासाठी इथे काही क्वेश्चन्स टाईप करून ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा माझा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, या पहिल्या प्रश्नाला मी या ठिकाणी काय केलं, कॉपी केलं आणि इथे येऊन काय केलं, याला पेस्ट केलं. ठीक आहे, तर हा झाला पहिला प्रश्न आला माझा.
आता सिमिलरली ऑप्शन सुद्धा तुम्ही काय करू शकता, कॉपी करू शकता इकडनं. समजा आता हा पहिला ऑप्शन आहे, हा मी या ठिकाणी कॉपी केला. ठीक आहे, त्याच्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे, हा दुसरा ऑप्शन पण मी या ठिकाणी कॉपी करून घेतो. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन मी कॉपी करून घेतो या ठिकाणी. हा थर्ड ऑप्शन कॉपी करून घेतला. त्याच्यानंतर लास्टचा जो ऑप्शन आहे तो मी कॉपी करून घेतो, नन ऑफ दिस. ठीक आहे, तर हा झाला आपला प्रश्न तयार. एक हा झाला पहिला प्रश्न. आता परत आपल्याला पुढचा प्रश्न ऍड करायचा आहे, तर आपण ह्याच्यावर क्लिक केलं की पुढचा प्रश्न येणार. आता सेम जसा मी हा पहिला प्रश्न ऍड केला ना, तसाच हा दुसरा प्रश्न पण या ठिकाणी ऍड करू शकतो आपण. समजा आता दुसरा प्रश्न मी उदाहरण म्हणून मराठीचा घेतो. आता बऱ्याच जणांना आर्ट्स विभागामध्ये जे काम करतात त्यांना मराठीमध्ये क्वेश्चन पेपर काढावा लागेल, तर इथे मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे मराठीमध्ये. तर हे टाईप करण्यासाठी आपल्याला गुगलमध्ये जी सर्व्हिस असते, गुगल इनपुट म्हणून, तर तेच ॲप वापरायचं आणि त्याच्यामधून हे टाईप करून ठेवायचं आणि मग याला कॉपी करून त्या ठिकाणी आपण पेस्ट करू शकतो गुगल फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर आता मी या ठिकाणी परत त्याला पेस्ट केलं. खालीलपैकी महाराष्ट्राची राजधानी कोणती? आता इथे ऑप्शन जे आहेत ते पण कॉपी करून घेऊ शकतो आपण तिथे. आता मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल की क्वेश्चन कसे ॲड करायचे. मी हे जे सगळे ऑप्शन्स आहेत ते सगळे ॲड करतो. ओके, थर्ड ऑप्शन पण या ठिकाणी मी ॲड करतो, नागपूर. हा तिसरा ऑप्शन पण मी या ठिकाणी ॲड केला आणि शेवटचा ऑप्शन पण मी या ठिकाणी ॲड करतो. ठीक आहे, औरंगाबाद. ठीक आहे, तर हे झालं मराठीचा क्वेश्चन ॲड केला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इंग्लिशचा क्वेश्चन ॲड करू शकता, मराठीचा ॲड करू शकता, हिंदीचा ॲड करू शकता, कुठल्याही लँग्वेजचा. फक्त महत्त्वाचं काय आहे, इंग्लिश सोडून दुसरी जी भाषा आपण वापरणार आहोत ना, तर ते गुगलच्या ॲप्लिकेशनमधूनच आपण ती लँग्वेज टाईप केलेली असावी. अन्यथा काय होईल, दुसऱ्या कुठल्या ॲप्लिकेशनमधून आपण जिथे टाईप केले असेल तर या ठिकाणी पेस्ट केल्यावर ते काही व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे गुगल इनपुट मेथडनीच भाषा टाईप करायची आणि नंतर या ठिकाणी ते कॉपी करून घ्यायचं. तर मला वाटतं आता हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की गुगल फॉर्म कसा ओपन करायचा. तर सगळ्यात अगोदर कुठे जायचं, गुगल ड्राईव्हमध्ये जायचं. गुगल ड्राईव्हमध्ये गेल्याच्या नंतर डाव्या साईडला जे प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे गुगल फॉर्म्स हा ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक केलं की हा गुगल फॉर्म ओपन होतो. गुगल फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी टायटल, सब टायटल, ज्या ज्या एंट्रीज आपल्याला टाकायच्या त्या आपण टाकू शकतो आणि त्या टाकून झाल्याच्या नंतर आपण क्वेश्चन ॲड करू शकतो. ठीक आहे, तर इथपर्यंत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हाऊ टू ओपन द गुगल फॉर्म, गुगल फॉर्म कसा ओपन करायचा आणि टायटल कसे ॲड करायचे आणि प्रश्न कसे ॲड करायचे या संदर्भामध्ये मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता जो पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्याच्यामध्ये इथून पुढचा भाग मी कंटिन्यू करेल. सध्या हा व्हिडिओ 15 मिनिटाचा असल्यामुळे इथपर्यंतच मी बनवलेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या ज्या काही सेटिंग्ज असतील किंवा सेंड कसा करायचा, लिंक कशी क्रिएट करायची, कुठल्या सेटिंग्ज सिलेक्ट करायच्या किंवा अजून डिटेलमध्ये या संदर्भामध्ये बोलेल. तर सध्या हा प्रायमरी व्हिडिओ सुरुवातीचा सगळ्यांनी ऐकून घ्या आणि जर काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा, आपण त्याच्यावर डिस्कस करूयात. थँक्यू, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.